नांदेडच्या धर्माबाद स्थानकावरती सर्व रेल्वे गाड्या थांबवाव्यात या मागणीसाठी स्थानिक पत्रकारांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावरती धरणे आंदोलन केलंय. गेल्या वर्षी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी धर्माबादकरांच्या रेल्वेविषयक मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू असं आश्वासन दिलं होतं. यानंतर त्यांनी याचा पाठपुरावाही केला होता, परंतु अद्यापही मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे धर्माबाद पत्रकार संघाच्या वतीने नवी दिल्लीत धरणे आंदोलन करण्यात आलंय. धर्माबाद रेल्वे स्थानकावर नांदेड निजामाबाद नांदेड नांदेड मेडचल नांदेड निजामाबाद डेमो ट्रेन चालवावी आणि धर्माबाद स्टेशनवर उंची वाढवावी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 ची अशा अनेक मागण्यासह ही मंडळी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे. आता इथून या ठिकाणी रेल्वे मंडळाचा प्रतिनिधी येऊन त्यांचं निवेदन स्वीकारणार आहे आणि त्यानंतर ह्या उपोषणाची सांगता होणार आहे. धर्माबाद पत्रकार संघाच्या वतीनं होत असलेल्या या निवेदना या आंदोलनामध्ये 6 पत्रकारांनी सहभाग घेतलेला. यापूर्वीही अनेक आंदोलने धर्माबादमध्ये करण्यात आली, पण थेट इथल्या धर्माबाद पत्रकार संघाच्या पत्रकार बांधवांनी डायरेक्ट जंतर मंतरवर येऊन या ठिकाणी उपोषण करण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ आहे. निश्चितपणानं रेल्वेमंत्री या प्रकरणाची दखल घेतील. शिवराज पाटील गाडीवान, AM न्यूज, न्यू दिल्ली.